नमस्कार। आज श्रावण कृष्ण दशमी शक 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानं ठाण्यातील 5000 कुटुंबियांना फटका। आजही जलवाहिनी फुटल्याच्या वृत्तानं गोंधळ। आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी चीनमधील प्रदर्शनात सादर करणार 2 प्रकल्प। आणि तिरंग्याचा रुमाल डोक्यावर बांधल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड अडचणीत। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटल्याचा फटका ठाण्यातील 5000 कुटुंबियांना बसला असून अनेकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। तांसातून मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी सोमवारी सकाळी फुटली। ब्रिटिशकालीन असलेली ही जलवाहिनी यापूर्वीही अनेकदा फुटली आहे। मुंबईत 25% पाणी कपात यामुळे झाली, पण वर्तकनगर, शिवाईनगर परिसरातील 5000 कुटुंबियांना त्याचा सर्वाधिक फटका बसला। काल महापालिकेच्या वतीनं टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला, पण तरीही अनेकांना पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ आली। वर्तकनगर भागातून जाणाऱ्या या जलवाहिनीतून मुंबईप्रमाणेच ठाण्यातील म्हाडा वसाहत, पोलीस वसाहत आणि शिवाईनगरच्या काही भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी 6 इंचाच्या 2 जोडण्या घेण्यात आल्या आहेत। कालपासून पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर महापालिकेनं 8 टँकरचा पाणी पुरवठा केला, पण अनेकांना पिण्यासाठी पाणीच मिळू शकलं नाही, त्यामुळे 10 लिटरच्या एका पिंपासाठी 60 रुपये मोजावे लागले। या जलवाहिनीची पूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकेल असं मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आलं। मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अचानक मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून पाण्याचे भव्य कारंजे सुरू झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला। सोमवारी मुंबई महापालिकेची 6 फुटाहून अधिक व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे बरंच नुकसान झालं। गेले 2 दिवस या परिसरातील रहिवाशांना पाणीही मिळू शकलेलं नाही। असं असतानाच मुंबई महापालिकेनं अचानक या जलवाहिनीचे वॉल, वागळे स्टेट रोड नंबर 16, पोखरण रोड नंबर 3, भीमनगर, विजयनगर, विहंग गार्डन, अंबिकानगर येथील बुद्ध विहार अशा 6 ठिकाणी उघडले, त्यामुळे या 6 ठिकाणी उंच कारंजे दिसत होते। मात्र ही कारंजी पाहून जलवाहिनी फुटल्याची अफवा पसरली आणि एकच गोंधळ झाला। ठाणे महापालिकेचा आपत्कालीन कक्षही हरकतीमध्ये आला, पण नंतर अधिक माहिती घेतली असता सोमवारी फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हे वॉल्व उघडण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितलं। मात्र कोणालाही न कळवता अचानक हे वॉल्व उघडण्यात आल्यानं आणि त्यातून निर्माण झालेल्या या गोंधळाला जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला। दहीहंडी उत्सवातील जल्लोष हा राजकारण्यांच्या मस्तवाल अरेरावीचा विजय नसून स्वाभिमान शून्य आणि महाभ्रष्टाचाराने दुबळ्या झालेल्या पोलीस यंत्रणेचा आहे, अशा खरमरीत शब्दात प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे डॉक्टर विजय बेडेकर यांनी पोलिसांवर टीका केली आहे। पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही टीका केली आहे। नेहमीप्रमाणे दहीहंडीचा उत्सव नियमांचं उल्लंघन करून साजरा करण्यात आला। न्यायालयानं या उत्सवावर काही निर्बंध घातले होते, पण ध्वनी प्रदूषणापासून बालगोविंदांपर्यंतचे सर्व नियम आणि बंधनं धाब्यावर बसवण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी बघ्याची घेतलेली भूमिका त्यांची असहायता सांगून गेली। सामान्यांना तर सोडाच, पण पोलिसांनाही डोळ्यासमोर होणाऱ्या गुन्ह्यांसमोर गुडघे टेकावे लागतात, तेव्हा चीडच नाही तर शर्मेनं मानही खातली घातली जाते, अशा शब्दात त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर खेद व्यक्त केला आहे।
शिक्षण अथवा सुधारकांनी कितीही शाई सांडली तरी भरून न येणारी ही हानी असून कायदा गुन्ह्याला नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आवर घालत असतो. दहीहंडी एकाच दिवसाची असते तर गणपती आणि नवरात्र 10 दिवसाचे असतात. आपल्या अकार्यक्षम यंत्रणेला या काळात सामोरं जावं लागणार या कल्पनेनं सामान्य माणूस शहरला आहे. दहीहंडीप्रमाणे खंबीर भूमिका घेणार असल्याचं जाहीर करू नका. शब्दकोशातल्या खंबीर या शब्दाच्या अर्थाला त्यामुळे पोरके व्हायला वेळ लागणार नाही अशा उपहासात्मक शब्दात डॉक्टर विजय बेडेकर यांनी पोलिसांच्या एकूणच भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी असल्याचं सांगून एका गृहिणीचं मंगळसूत्र हातोहात लांबवण्याचा प्रकार घडला आहे. काल रात्री 9:45 सुमारास पनवेल मुंब्रा रस्त्यावर स्टार ऑटो इंजिनिअरिंग वर्कर्सच्या समोर हा प्रकार घडला. दहिसर येथील ठाकूरपाड्यात राहणाऱ्या मुमताज शेख या पायी चालत चाललेल्या असताना दुचाकीवर बसलेले दोघं आणि पायी चालत असलेले दोघं आले आणि त्यांनी काल रात्री शिलाचा मर्डर झाला आहे तुम्हाला माहीत नाही का अशी बतावणी केली आणि मुमताज शेख यांना मंगळसूत्र काढून द्या नोंदणी करायची असल्याचं सांगितलं. मुमताज शेख यांनी मंगळसूत्र काढून दिल्यानंतर यापैकी दोघांनी हात चलाखीनं मुमताज शेख यांचं मंगळसूत्र बदललं आणि मंगळसूत्राऐवजी पदरात नकली ब्रेसलेट ठेवून गाठ मारून हे चौघं हळूच पसार झाले. सध्या शीळ डायघर पोलीस या चौघांचा शोध घेत आहेत. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी रेल्वेच्या वरिष्ठ महाव्यवस्थापकांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात ही मागणी केली आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील तिकीट खिडक्या, सॅटिस, सर्व पादचारी पूल, ST बसस्थानक तसंच रेल्वे स्थानकापासून 150 मीटरच्या परिसरातील रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी अडवले आहेत. महापालिका आणि रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात अनेक ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत, तरीही फेरीवाल्यांचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे. फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य प्रवाशाला संध्याकाळी गर्दीच्या वेळी चालणंही मुश्किल होतं. कळवा रेल्वे स्थानकाचीही तीच परिस्थिती असून अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वे प्रशासनाकडूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. यामागे रेल्वे प्रशासनातील कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न निलेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करताना ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनानं संयुक्तपणे कारवाई करावी, तसंच या फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करताना फेरीवाल्यांबाबत तक्रार करण्यासाठी एक टोल फ्री क्रमांक सुरू करावा अशी अपेक्षाही निलेश चव्हाण यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांशी केलेल्या चर्चेदरम्यान केली आहे. संघर्ष दहीहंडी उत्सवाचे आयोजक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहीहंडी उत्सवावर न्यायालयानं निर्बंध घातल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एकट्यांनीच उघडपणे या निर्बंधांविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचं जाहीर केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं काही निर्बंधांना स्थगिती दिल्यामुळे दहीहंडी उत्सव दणक्यात झाला आणि आव्हाड गोविंदा पथकांचे हिरो ठरले. आसपाखाडी येथील आपल्या दहीहंडी उत्सवात पूर्ण दिवसभर जितेंद्र आव्हाड स्वतः निवेदन करत असतात.
दिवसभरात अनेक फॅशनेबल कपड्यांमध्ये ते दिसतात. यंदा त्यांनी डोक्यावर विविध रंगांचे रुमाल बांधले होते, मात्र एका रुमालानं त्यांना अडचणीत आणलं आहे. आव्हाड यांनी देशाचा तिरंगा झेंडा असलेला रुमाल बांधला होता, त्यावर तिरंग्याचे तिन्ही रंग आणि तिरंग्यातील अशोक चक्राच्या आऱ्याही स्पष्ट दिसत आहेत, त्यामुळे त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामाजिक संकेतस्थळांवर तर या प्रकाराचा निषेधही सुरू झाला आहे. राज्य शासनामध्ये मंत्री असतानाही त्याच शासनाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यामुळे टीकेचे धनी झाले असतानाच आता तिरंगा डोक्यावर बांधल्यामुळे पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी पावसानं नंतर जोरदार हजेरी लावल्यामुळे कोकणातील लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये 90% इतका पाण्याचा साठा आहे. जून मध्ये पाऊस काहीसा लांबल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे कोकणातील लघु मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 158 प्रकल्पांमध्ये पाण्याचा समाधानकारक साठा झाल्याचं दिसत आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये कोकणातील प्रकल्पातच 90% पाण्याचा साठा आहे. गेल्या वर्षीही याच कालावधीत पाण्याचा साठा 90% होता, त्यामुळे निदान पाण्याच्या पिण्याची टंचाई दूर झाली असून पाणी कपातीची टांगती तलवारही टळली आहे. विद्याप्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 4 विद्यार्थी चीनला जात आहेत. चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात म्हणजेच कॉस्टिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदर्शनात हे 4 विद्यार्थी आपले 2 प्रकल्प सादर करणार आहेत. सानिका जोशी आणि श्रुती या 2 विद्यार्थिनी हायड्रो पॉवर कारचं सादरीकरण या प्रदर्शनात करणार आहेत, तर ओंकार वरुडकर आणि तनिषा महाजन हे विद्यार्थी डायनॅमिक वॉटर सेव्हर या प्रकल्पाचं सादरीकरण करणार आहेत. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि डॉक्टर सुधाकर आगरकर यांचं या प्रकल्पाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे. चीनमध्ये होणाऱ्या या प्रदर्शनासाठी शाळेतून विद्यार्थी जाण्याचं हे 8वं वर्ष आहे. या प्रदर्शनात सलग 7 वर्ष शाळेच्या प्रकल्पांना पारितोषिक मिळालं आहे. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानं ठाण्यातील 5,000 कुटुंबियांना फटका. आजही जलवाहिनी फुटल्याच्या वृत्तानं गोंधळ. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी चीनमधील प्रदर्शनात सादर करणार 2 प्रकल्प. आणि तिरंग्याचा रुमाल डोक्यावर बांधल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड अडचणीत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.